पंचवटीतील मेरी भागात गगन प्रवीण कोकाटे या तरुणाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान प्रथमदर्शींनी तपास मयताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतून ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचं स्पष्ट झालं होतं. या दिशेनं पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत सूत्रे हलवली आणि मयत गगन प्रवीण कोकाटे याच्या हत्येप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता भावना सुशांत कदम या महिलेनं गगन प्रवीण कोकाटे याला जीवे मारण्यासाठी संशयितांना 2 लाख रुपयाची सुपारी दिली होती. मयत गगन आणि भावना कदम यांचे प्रेमसंबंध होते, परंतु याच अनुषंगाने गगन हा भावना हिला सतत त्रास देत होता. त्याचा अतिरेक झाल्यानं भावना कदम हिनं सातपूर येथील संकेत शशिकांत रणदिवे आणि त्याच्या 4 साथीदारांना 2 लाख रुपयांची सुपारी देऊन गगनची हत्या करवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मागचे बंद करायला होतं. प्रवीण शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय 26 वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर 3 जवळ रोडवर खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते. त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती. त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं. त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना 2 लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. पोलीस स्टेशन पंचवटी येथे 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे, सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपींविरुद्ध बाकी काय कलमान्वये गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत. आतापर्यंत आमच्याकडे 5 मेन आरोपी आणि 2 याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत. आम्ही आज 5 आरोपींना आता अटक करत आहोत. CBS जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे. तिने विद्यार्थ्यांना तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती. खुनाचा गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी अवघ्या 5 तासात गुन्हेगारांची गठडी वळवली. आरोपी हे सातपूर अशोकनगर भागातील असून त्यात संकेत शशिकांत रणदिवे, महफूज रशीद सय्यद, रितेश सपकाळे, गौतम दुसाने यांचा समावेश आहे. पंचवटी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं ही संयुक्त कामगिरी बजावली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.